आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। तेल गरम होऊन देऊ। कढीपत्ता, लाल होईपर्यंत परतून घ्या। जिरं, राई, हिंग, धन्ना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मसाला, अग्री मसाला, हळद, टमाटर। इकडे होई शिमला मिरची, शिमला मिरची, पाणी ठेवलंय मी। आता आपण झाकण काढूया। बघा हा तेलावर मस्त तरी आली आहे नवीला। आपण वाटण घालूया। सुका खोबरा, कोथिंबीर, मिरची, अद्रक, हा खोबरा भाजून घेतलेला आहे। थोडासा दही, दही किंवा क्रीम घालतो। चवीपुरतं मीठ,
मस्त ते हवे. आता ह्याच्यात आपण सोयाबीन सोयाबीन भिजून ठेवलेले होते हे घालूया. थोडा पाणी घालू आपण, गरम पाणी घालू याच्यात. आपली भाजी आता झालेली आहे.